नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातम्या पाहूयात आता सविस्तररित्या। किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन सोहळा पार पडतोय। शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड सजलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं गेलंय। किल्ले प्रतापगड येथे 363वा शिवप्रताप दिन साजरा होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी आता उपस्थित आहेत। किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा होतोय। शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड सजला आहे। किल्ले प्रतापगड येथे 363वा शिवप्रताप दिन साजरा होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन साजरा होतोय। सोहळा पार पडतोय। शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड सजला आहे। किल्ले प्रतापगड येथे 363वा शिवप्रताप दिन साजरा होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत। यावेळी किल्ले प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड सजला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली आहे। यावेळी गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे। तर या संदर्भात प्रतीक्षा पारखी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। आज आहे शिवप्रताप दिन, 365वा हा शिवप्रताप दिन आज प्रतापगडावर साजरा होतोय आणि याच्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भिडे गुरुजी अशा मान्यवरांची आज वर्णी लागणार आहे। शिवप्रताप दिनादिवशी प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आपल्याला बघत आहे। प्रत्येक जण शिवाजी महाराजांबद्दल जी आस्था आहे त्याबद्दल आपले प्रदर्शन करत आहे, त्यांना काय वाटत आहे ते आपल्या कलागुणांमधून दाखवत आहे। आपल्या बरोबर असेच काही कलाकार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। शिवप्रताप दिनादिवशी आज तू काय तुझी कला सादर करणार आहे? मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काळात जे सगळे एक खेळ जायचे ते हलगी रणवाद्य मी आज इथे वाजवून सादर करणार आहे। किती दिवसापासून तू हे हलगी वाजवतोय आणि एकदा आम्हाला प्रात्यक्षिक दाखव? हो, मी लहानपणापासून माझे वडील खूप मोठे कलाकार आहेत, महाराष्ट्राचे हलगी सम्राट, त्यांचा मी मुलगा, मी त्यांच्यापासून लहानपणापासून मी वाजवतो। हो, दाखवतो त्यांचा। असेच काही बाल कलाकार पण आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया। तुझं नाव काय आहे? पार्थ उदय यादव। आणि तू काय सादर करणार आहे? सत्ता दानपट्टा। तू किती दिवसांपासून याची प्रॅक्टिस करतोय? लहानपणापासून। आणि आता दानपट्टा खेळताना तुला भीती नाही वाटत? नाही। तुला कधीपासून आवड लागली याची? पहिल्यापासूनच आहे। पुरंदर क्षत्रिय कुल वंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज
तर किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थिती दर्शवली आहे. तर किल्ले प्रतापगडावर 363वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय.